विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, यापूर्वीच आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटलेलो आहोतच. तुम्हाला ते व्हिडिओ आवडले, तुम्ही प्रतिक्रिया दिला त्याबद्दल प्रथमतः धन्यवाद. आजच्या या व्याख्यानात आपण अलंकाराची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी अलंकाराची माहिती देण्यापूर्वी हे अलंकार एमपीएससी परीक्षा, त्याचबरोबर टीईटी परीक्षा, म्हाडाची येणारी परीक्षा, या परीक्षेसाठी हे व्याकरण अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळं अभिनव स्टडीच्या या चॅनलला तुम्ही भेट देत चला आणि वेगवेगळ्या व्हिडिओचा आनंद घेत चला. त्यातून तुमच्याही ज्ञानात अधिकाधिक भर पडण्यासाठी ते उपयुक्त ठरते. चला तर मग आज आपण पाहूया अलंकार म्हणजे काय. खरं तर लक्षात घ्या की भाषेला ज्याच्या ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असं म्हणतात. जसं दागिने घातल्यावर व्यक्ती जशी शोभून दिसते, तसं भाषेत देखील अलंकारिक शब्द वापरले की भाषा ही अगदी सजलेली दिसून येते. मग पद्यामध्ये शब्दांची किंवा अक्षरांची पुनरुक्ती असली की त्यामध्ये नादमाधुर्य येते, आणि अशा चमत्कृतीची पद्यात योजना असली तर त्या पद्यात शब्दालंकार असतो असं म्हणतात. म्हणजे पद्यात अर्थ चमत्कृती प्रामुख्याने असली तरच पद्यात अर्थालंकार असतो. म्हणून अलंकाराचे दोन मुख्य प्रकार आहेत, ते आपण आज आपण पाहूया. आता दोन मुख्य प्रकारात पहिला प्रकार आहे तो म्हणजे शब्दालंकाराचा. आणि शब्दालंकारात मुख्य तीन प्रकार येतात, अनुप्रास अलंकार, यमक अलंकार आणि श्लेष अलंकार. आता लक्षात घ्या की अनुप्रास अलंकार आपण पाहत असताना नेमका अनुप्रास अलंकार ओळखायचा कसा किंवा दिलेली उदाहरणं ओळखायची कशी, तर लक्षात घ्या. एक उदाहरणाद्वारे मी तुम्हाला पटवून देते. गडद निळे गडद निळे जलद भरून आले, शीतलतन चपलचरण अति लगन निघाले. रजनीतल ताम्र नील स्थिर पल जल जलपल सलील, हिरव्या तटी नावाचा कृष्ण मेळ खेळ. वरील ओळीत ल हे पा, जलद आले, शीतल चपल अनिल निघाले, तल नील पल जल पल सलील. म्हणजे ओळीत ल हे अक्षर पुन्हा पुन्हा आल्यामुळे जो एक नाद निर्माण झाला किंवा नाद निर्माण होतो त्यामुळं या काव्यपंक्तीला शोभा आलेली आहे. मग एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादमाधुर्य किंवा नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा तेथे अनुप्रास हा अलंकार होतो. म्हणजे कोणतंही पा की अशी उदाहरणं एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा आणि तो एक नाद होतो. पूर्वी असं म्हणायचे काकाने काकीचे कामाचे कागद कात्रीने कर कर कापले, पा नादमाधुर्य. आणि त्यामुळं अलंकार ओळखायचा, अनुप्रास अलंकार ओळखायचा कसा, तर नादमाधुर्य. त्यामुळं काव्यपंक्तीला आलेली शोभा ही महत्वाची असते. त्यानंतर दुसरा अलंकार यमक अलंकार. यमक अलंकार हा शब्दालंकारात अतिशय महत्वाचा अलंकार मानला जातो. अगदी तुम्ही आठवी पासून हा अलंकार शिकलेले आहात, पण आता मध्ये काही कालावधीसाठी ते सगळं तुमच्यापासून लांब गेलेलं आहे. आता हे वाचत असताना किंवा समजावून घेत असताना तुम्हाला आता हे लक्षात येईल. आता पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, यमक अलंकार. यमक म्हणजे हे शेवटी जे निजवा इथं निव वावे झीज वावे हे जे शब्द येतात त्याच्यावरून इथं एक नाद माधुर्य इथंही साधलं जातं. आता पहा, मना चंदनाचे परित्वा झिजावे. लहानपणी तुम्ही श्लोक जेव्हा पाठ करत होता, मना सज्जना भक्ती पंथे शिजावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडो निजा द्यावे, जनी वंदते सर्व पावे करावे. आता या ओळीत इथं देखील मना चंदनाचे परित्वा जिजावे परी अंतरी सज्जना निववावे, जिजावे निववावे
तसेच आता दुसऱ्या दोन ओळी. तनु त्या गीता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना ह्याची क्रिया धरावी, उरावी धरावी. आता पहा की यमक अलंकार म्हणजे काय, तर एखाद्या किंवा एखादा शब्द किंवा अक्षर, इथं सगळ्यात महत्वाचं एखादा शब्द किंवा अक्षर पुन्हा पुन्हा पद्यात चरणांती आले की तेथे यमक अलंकार हा असतो. कितीतरी कविता आपल्याकडे अशाच आहेत लक्षात घ्या, आणि ह्या नादमाधुर्यानं किंवा पुन्हा पुन्हा पद्यात येण्यानं तेथे यमक अलंकाराची उदाहरणं आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळं मना जसं मनाचे श्लोक म्हटलं की तुम्हाला प्रत्येक चरण प्रत्येक कडव हे त्या प्रकारात तुम्हाला आलेलं पाहावयास मिळतं. या अशी कितीतरी उदाहरणं असतात की ती आपल्या अवतीभोवती असतात, आजूबाजूला असतात, आपण त्याचा विचार करतो किंवा नेमका अलंकार कसा आहे. किंवा आणखीन एक आमच्या लहानपणी एक सारखं ते उदाहरण दिलं जायचं पा, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वता नावडो. पा, पडो नावडो, घडो झडो, म्हणजे अशा प्रकारचं नाद माधुर्य येणं, तेही चरणांती येणं, की तिथं यमक अलंकार असतो. यातला तिसरा अलंकाराचा प्रकार आहे तो म्हणजे श्लेष अलंकार. शब्दालंकारातला तिसरा प्रकार आहे आपला श्लेष अलंकाराचा. आता श्लेष अलंकारात लक्षात घ्या, उदाहरणं ही अगदी सोपी सोपी घ्यायची. मित्राच्या उदयाने कोणास आनंद होत नाही, मेघा तू सर्वांना जीवन देतोस. आता हे अधोरेखित केलेले शब्द मित्र आणि जीवन. आता मेघा तू सर्वांना जीवन देतोस, पा, ज्या वेळेला एक शब्द अनेक अर्थी वापरला जातो तेव्हा तेथे श्लेष अलंकार असतो. आता पहिलंच उदाहरण घ्या ना, मित्राच्या उदयाने दररोज सूर्य उगवतो आणि सूर्योदय झाला की सगळी चराचर सृष्टी आपल्याला ही आनंदात उजेडात नाहून निघालेली दिसते, म्हणजे सूर्याच्या उगवण्यानं सगळे आनंदी होतात. तसं आपला आवडता मित्र, आपली आवडती मैत्रीण आली की का बरं आनंद होणार नाही, कारण माणसं सुद्धा लक्षात घ्या, काही मित्र काही मैत्रिणी येण्याने आनंद होतो तर काही जाण्याने पण आनंद होतो, परंतु इथे मित्र सूर्यासाठी हे वापरलेला शब्द आहे. त्यानंतर मेघा तू सर्वांना जीवन देतोस, जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे जगणं. पाण्याशिवाय माणूस हा राहू शकत नाही, म्हणजे सजीव तर पाण्याशिवाय राहू शकत नाहीत, आणि म्हणून मेघा तू सर्वांना जीवन देतोस, म्हणजे ज्या वेळेला एक शब्द अनेक अर्थी वापरला जातो ओळखायचं कसं, कारण शब्दालंकारात आणि अर्थालंकार इथं फसवेगिरी आपल्या लवकर लक्षात येत नाही पा, की ही उदाहरणं ओळखायची कशी. त्यातले दोन अर्थ पहिल्यांदा आपल्याला माहीत असावे लागतात, किंवा वाक्यात ते दोन अर्थाने शब्द आलेला आहे का. म्हणून ज्या वेळेला एक शब्द अनेक अर्थी वापरला जातो तेव्हा तेथे श्लेषालंकार असतो. श्लेष अलंकारात लक्षात घ्या की शब्दा शब्द चमत्कृती साधण्याचं काम इथं होत असतं. त्यामुळं या बाबी आपल्या लक्षात याव्यात. काही वेळेला ही सुद्धा उदाहरणं आणखीन एक दिली, कुस्करू नका ही सुमने. आता पहा, सुमन म्हणजे इथं आपल्याला सुमन म्हणजे चांगलं मन. त्याच्या अगोदर ह्या दोन वाक्याचं इथं तुम्हाला विश्लेषणाच्या स्वरूपात मी दाखवलेलं होतं, की ज्या वेळेला एक शब्द दोन अर्थी, म्हणजे मित्र व जीवन या दो या शब्दांना दोन दोन अर्थ आहेत. मित्र म्हणजे सूर्य, त्यानंतर त्याचाच दुसरा अर्थ स्नेही सुद्धा. त्यानंतर मित्र सॉरी जीवन, जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे जगण्याची शक्ती. ही कशामुळे होते, हे पा, मेघा तू सर्वांना जीवन देतोस, मित्र मित्राच्या उदयाने कोणास आनंद होत नाही, म्हणजे मित्र म्हणजे सूर्य, त्यानंतर स्नेही आपला सखा मित्र तोही असेल. म्हणून वाक्यात ज्या शब्दाला दोन अर्थ असतात तो शब्द काढून त्या ठिकाणी त्याच अर्थाचा दुसरा शब्द ठेवल्यामुळे श्लेष नाहीसा झाला तर तो शब्द श्लेष अलंकार होय, श्लेष नाही. आता इथं आपण मित्र हा शब्द काढला, त्याच्या ऐवजी जर दुसरा शब्द सख्याच्या उदयाने कोणास आनंद होत नाही, पा बरं इथं शब्दश्लेष राहिला का, इथं शब्दाचा दुसरा अर्थ पा, त्यामुळं श्लेष तिथला नाहीसा झाला, म्हणून याला म्हणतात शब्दश्लेष.
हे मेघा, तू सगळ्यांना पाणी देतो. पाणी एकच अर्थ, पाणी म्हणजे पाणी. त्यामुळं शब्दश्लेष अलंकार. तसं इथं आणखीन एक उदाहरण घेतलेले, कुस्करू नका ही सुमने, हा शब्द असा जोडून लिहिलेला आहे, लक्षात घ्या. सुमने आणि जरी वास नसे तिळ यास तरी तुम्हास अर्पिली सुमने. आता इथं सु आणि इथं मन, इथं सुमन याचा अर्थ, इथं फुले, तर इथं सुमने म्हणजे चांगली मन. आलं लक्षात? आता इथं कुस्करू नका ही फुले, सुमन म्हणजे फुल, इथं कुस्करू नका ही फुले. बघा बरं श्लेष नाहीसा झाला की नाही. त्यानंतर जरी वास नसे तिळ यास तरी अर्पिली तुम्हास ही सुमने. तर इथं सुमने चांगली मने. म्हणून शीतश्लेष अलंकार ओळखत असताना आपल्याला या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर खर तर आज ठीक आहे, आपण त्याच्या पुढचे अर्थालंकार पण पाहूया. आता अर्थालंकार म्हणजे काय? एकच झाले, किती मिनिटात होते हे पूर्ण होईल. त्यानंतर आपण पाहूया पुढचा प्रकार की अर्थालंकार. तर अर्थालंकार म्हणजे काय? तर अर्थालंकार की एखादं वाक्य किंवा वाक्य तयार करत असताना त्यास जो सहजपणा येतो, त्याचबरोबर सुंदर वस्तूमधील साम्य दर्शवलं जातं आणि साम्य दर्शवत असताना त्यात पद्यात अर्थ चमत्कृती आणली जाते, तेथे अर्थालंकार होतो. दोन वस्तूतील साम्य हे सगळ्यात महत्वाचं, दोन सुंदर वस्तूमधील साम्य दर्शवून पद्यामध्ये अर्थ चमत्कृती आणली जाते, तेथे अर्थालंकार होतो. बहुतेक अर्थालंकार अशा साम्यावर आधारलेले असतात. तर उदाहरणार्थ मुख कमलासारखे सुंदर आहे, इथं मुख आपण तोंड असा शब्द वापरतो, परंतु कशासारखे म्हटले? कमलासारखे म्हणजे कमळासारखे. या वाक्यामध्ये मुखाचे वर्णन केले आहे म्हणून मुख हे उपमेय. आणि अर्थालंकार पाहत असताना लक्षात घ्या की अर्थालंकार पाहत असताना चार गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवाव्या लागतात. ते सगळ्यात महत्वाचं या बाबी विसरायच्या नाहीत. कोणत्या? तर उपमेय, ज्या गोष्टीचं वर्णन कवी करत असतो तिला अलंकारात उपमेय म्हणतात. लिहून घ्या पाहिजे तर, ज्या गोष्टीचं वर्णन करत आहे, मग कधी कधी निसर्गाचं वर्णन असेल, पानाचं वर्णन असेल, फुलांचं वर्णन असेल, सृष्टीचं वर्णन असेल. विद्यार्थी मित्र हो, शब्दालंकार आणि अर्थालंकार, अर्थालंकारात पाहत असताना चार महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला आताच म्हटलं की फार महत्वाच्या असतात. त्या कोणत्या? खरं तर या गोष्टी मी मुद्दामहून इथं लिहून ठेवलेल्या आहेत. जर तुम्हाला या गोष्टी डिटेलमध्ये हव्या असतील किंवा परत जाणून घ्यायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका, या तुमच्यापर्यंत पीडीएफच्या माध्यमातून पोहोचतील. तर उपमेय कशाला म्हणायचं? ज्या गोष्टीचं वर्णन कवी करत असतो तिला अलंकारात उपमेय म्हणतात. तुम्ही जर कविता पाहिल्यात, निसर्ग वर्णनपर असतील, कधी नदीचं वर्णन असेल, कधी पानांचं वर्णन असतं, कधी फुलांचं वर्णन असतं, कधी महिन्यांचं सुद्धा वर्णन असतं. मग हे वर्णन करत असताना कवी ज्या गोष्टीचं वर्णन करतो तिला अलंकारात म्हणतात उपमेय. आणि उपमान कशाला म्हणतात? सगळे फसतात इथंच बघा. कशाचं वर्णन केलंय त्याला काय म्हणायचं, कशाची तुलना केली त्याला काय म्हणायचं, इथं मात्र कन्फ्युजन होतं किंवा गोंधळून जातात. तर उपमान म्हणजे काय? अर्थालंकारात उपमेय उपमान असे शब्द येत असतात. त्यामुळं लक्षात घ्यायचं की ज्याच्याशी तुलना करायची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक म्हणजे उपमान. ज्याच्याशी तुलना करायची आहे, मग आताच तुम्हाला म्हटलं की नदी, पारा, पाणी, पाऊस, झाडं असतील, वेली असतील, फळं असतील, एवढंच नव्हे, गवत फुला रे गवत फुला, असा कसा मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा. पहा बरं इथं एवढ्याशा गवतावर झालेली कविता, किंवा मी फुल तृणातील येऊले, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, म्हणजे श्रावणातलं केलेलं वर्णन, आला अश्विन अश्विन सारख्या कविता. म्हणजे इथं उपमेय आणि उपमान हे समजून घेत असताना ज्याच्याशी तुलना करायची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक म्हणजे उपमान होय.
आता साधर्म्य दर्शवलं जातं किंवा साधारण धर्म दर्शवला जातो. दोन वस्तूत असणारा सारखेपणा किंवा दोन वस्तूत आणणारा समान गुणधर्म काय आहे तो जोडला जातो. हे अर्थालंकारातलं हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य. त्याचबरोबर साम्यवाचक शब्द वापरले जातात. आता ह्या साम्यवाचक शब्द वरील प्रमाणे सारखा सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा साधर्म सूचक किंवा साम्य सूचक शब्द कोणता, तर सारखे हा शब्द वापरला जातो. उदाहरणार्थ अजयचे अक्षर मोत्याप्रमाणे सुंदर आहे. आता पहा उपमेय काय, अक्षर हे उपमेय. तुलना कशाची केली, मोत्याशी, म्हणजे मोती हे उपमान. म्हणून नेमकं लक्षात ठेवायचंय उपमेय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय. ज्याच्याशी तुलना केली इथं कशाशी केली, सुंदर अक्षराशी तुलना ही मोत्याशी केलेली आहे. म्हणून अक्षर व मोती यातील सारखेपणा सुंदर या शब्दाने आणि सारखा हा जो शब्द आला म्हणजे अजयचे अक्षर मोत्याप्रमाणे सुंदर साम्यवाचक शब्द. मग या अलंकारात आणखीन काही शब्द दिलेले आहेत बघा. जसा सारखा असेल, जसा असेल, जेवी असेल, सम असेल, सादृश्य असेल, गत असेल, परिसमान यासारखे साम्यवाचक शब्द हे येतात. तेथे शब्द सॉरी अर्थालंकार हा असतोच. लक्षात घ्या की हे कोणकोणते शब्द, सारखा, जसा, जेवी, सदृश, गत, परी आणि समान यासारखे साम्यवाचक शब्द येतात. तेथे अर्थालंकार असतो. अजयचे अक्षर, त्यानंतर दातांना सुद्धा मोत्यासारखे दात चमकतात. म्हणजे पहा सोन्यासारखी गवताची पाती, म्हणजे पिवळं झालेलं गवत, परंतु गवताला नुसतं गवत नाही सोन्यासारखे. त्यानंतर सूर्योदय, सोनेरी किरणे किंवा सगळीकडे पसरलेली छटा जी असते त्या छटेचं वर्णन करत असताना म्हणजे सारखा, जेवी, सम, सदृश, गत, परी, समान यासारखे साम्यवाचक शब्द येतात. म्हणून आज तुमचा जास्त गोंधळ न होण्यासाठी आपण शब्दालंकार, शब्दालंकाराचे तीन प्रकार, त्यानंतर अर्थालंकार म्हणजे काय आणि अर्थालंकारात ज्या महत्वाच्या या चार बाबी आज आपण पाहिलेल्या आहेत, त्या उपमेय कशाला म्हणायचं, उपमान कशाला म्हणायचं, साधारण धर्म कोणता आणि साम्यवाचक शब्द कोणते येतात, त्यावरून अलंकार कसा ओळखायचा, इथपर्यंत आज आपण माहिती पाहिलेली आहे. पुढील तासाला अर्थालंकाराचे वेगवेगळे प्रकार घेणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या सूचनाही पाठवल्या तर आणखीन यात बदल केला जाईल. सहकार्याबद्दल धन्यवाद.